हे कॅसेट मी माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी टेप करतोय. आज तू जे बोलशील आय एम शुअर त्यातूनच तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुझ्या विना देह नकोसा. हो नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर एक महिन्याने आम्ही दोघं एकत्र आलो. घर सांभाळतेस, ऑफिस सांभाळतेस, जरा स्वतःकडे लक्ष देत जा कधीतरी. तू आहेस ना पाहिलं माझ्याकडे. सर हा मेडिकल प्रॉब्लेम नाही आहे. ज्यावेळी कुसुमवहिनीच्या पोटात दुखायला त्या क्षणी त्या मंगळसूत्र काढतात आणि त्यानंतर त्या कुसुमवहिनी नसतात. अशोकने तिच्या समोर हात धरला, तो तिच्यावर ओरडला, एका मागोमाग प्रश्न उभे करत राहिला, विचारत राहिला आणि त्यातूनच ती हिप्नोटाइज झाली. डॉक्टर, या सगळ्या गोष्टींवर माझाही विश्वास नाही आहे. माझ्याशी बोलायची आले मी. काय नाव तुझं? बोल. सविता दामोदर परांजपे. त्या अत्यंत भयानक अवस्थेत तिच्या तोंडून सवित असं नाव बाहेर पडलं, हे काय? शी इज पजेस्ड. ती झपाटलेली? येस सर. यश मिळेपर्यंत माणसाकडे दोनच पर्याय असतात. पहिला हार पत्करण आणि दुसरा प्रयत्न करत राहणं. आपण दुसरा पर्याय निवडूया. इथून जायचं काय घेशील? मला जे हवंय ते तू देऊ शकत नाहीस. सोडून जायला तयार आहे सर, पण त्या बदल्यात जे ती मागती आहे सर. अरे मग ती जे मागती आहे ते तिला देऊन का? नाही सर, मला माझी कुसुम बरी व्हायला पाहिजे. असो तुमच्या श्रद्धेच्या आधी माझ्या प्रयत्नांचे काय रिझल्ट येतात ते बघायचं. काढू देत मला मंगळसूत्र. अशोक, अशोक, अशोक प्लीज. खूप सहन केलं तुझं आजपर्यंत. मला सगळं सविस्तर सांग. ही सविता दामोदर परांजपे कोण आहे?